महेश कोठारे एक भारतीय चित्रपट अभिनेता असून चित्रपट दिग्दर्शक आणि मराठी हिंदी चित्रपटांचे निर्माता आहेत. त्यांनी अगदी लहान वयातच भारतीय चित्रपटांमधून काम केले आहे. राजा और रंक, छोटा भाई, मेरे लाल आणि घर घर की कहाणी यांसारख्या नामांकित चित्रपटामध्ये त्यांनी काम केले आहे. हिंदी व मराठी चित्रपटातून त्यांनी बालकलाकाराच्या भूमिका केल्या आहेत. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका ही उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, ओ मा हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले. धुंधडाका या चित्रपटामध्ये दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची त्यांनी सुरुवात केली. त्यांनी 20 वर्षाच्या कालावधीमध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमे गाजवले आहेत. महेश कोठारे हे मराठी नाट्य अभिनेता असून त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1957 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव महेश अंबर कोठारे असे आहे. त्यांच्या पत्नीचे नाव निलिमा कोठारे तर मुलगा आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानिटकर ही त्यांची सून आहे. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. त्यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख निर्माण केली होती. त्यांना मास्टर महेश असे संबोधले जायचे. त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये नायक म्हणून पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते त्यामध्ये यशस्वी ठरले. महेश कोठारे यांचे शिक्षण BSc LLB असे झाले असून त्यांनी काही काळ फौजदारी वकील म्हणून देखील काम केले आहे. तर प्राथमिक शिक्षण ख्रिस्त चर्च हायस्कूल मुंबई येथून झाले आहे. महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवला आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्यांनी एक अभिनेता दिग्दर्शक म्हणून मराठीमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. 1980 दशकात महेश कोठारे आणि आणखी एक युवा अभिनेता सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या दिग्दर्शनातून मराठी चित्रपटसृष्टीत क्रांती घडवण्यास मदत केली आहे. महेश कोठारे यांना मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्रांतिकारक व्यक्तिमत्व मानले जाते. महेश यांनी दिग्दर्शन केलेला धूमधडाका ह्या चित्रपटामध्ये अभिनय तसेच दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली आहे. हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधूनच लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे. महेश कोठारे यांनी 1993 साली झपाटलेला हा सुपरहिट चित्रपट बनवला होता. या चित्रपटामध्ये तात्या विंचू नावाची बाहुली जिवंत दाखवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी वापरले होते. महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांमध्ये नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटातील बाटलीतील माणूस दाखवण्यासाठी त्यांनी अमेरिका वारी देखील केली. 2013 साली त्यांनी झपाटलेला 2 ही पहिली 3D मराठी चित्रपट बनवला जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेयदेखील महेश कोठारे यांनाच जाते. कोठारे यांचे चित्रपट त्यांच्या तांत्रिक बारकावे आणि कल्पनारम्य संकल्पनांसाठी ओळखले जाते. अशा काल्पनिक शैलीत यशस्वी चित्रपट बनवणाऱ्या काही भारतीय चित्रपट निर्मात्यांपैकी एक महेश कोठारे आहेत. त्यांच्या बहुतेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी इन्स्पेक्टर महेश जाधव ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांची डॅम इट ही प्रतिक्रिया खूपच लोकप्रिय ठरली होती. महेश यांनी पुढे डॅम इट आणि बरंच काही नावाचं आत्मचरित्र देखील लिहिलं आहे. धूमधडाका, झपाटलेला, खतरनाक आणि खबरदार या हिट चित्रपटांसह मराठीतील अव्वल दिग्दर्शक ते बनले होते. घरका बेदी आणि लेख चालली सासरला या चित्रपटांमधून त्यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या. गुपचूप बुपचूप आणि थोरली जाऊ या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. देवता, जबरदस्त, माझा छकुला, दे दनादन, थरथराट, शुभमंगल यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील सहाय्यक भूमिका त्यांनी निभावल्या आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले काही प्रसिद्ध चित्रपट जसे धूमधडाका, दे दनादन, थरथराट, धडाकेबाज, जीव लगा, माझा चकुला, मासूम, धांगडधिंगा, खतरनाक, चिमणीपाखरं, जबरदस्त इत्यादी आहेत. त्यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी फिल्मफेअर पुरस्कार तसेच स्क्रीन पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आले आहे. अनेकदा ते आपल्याला विविध मराठी रियालिटी शोमधून जज किंवा प्रमुख पाहुणे म्हणून पाहायला मिळतात. चित्रपटसृष्टी आणि TV इंडस्ट्रीमध्ये ते आजही सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी बॉलीवूड स्टोरीज या YouTube चॅनलकडून खूप शुभेच्छा. मित्रांनो,
तुम्हाला महेश कोठारे यांच्याबद्दलची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.